गुन्ह्यांच्या वाढत्या घटनेने नागरिक सध्या भयभीत झालेत. पोलिसांचा वाढता पहारा गस्त असूनही गुन्हेगार सर्रास हैदोस घालत आहेत. त्यातच एखाद्या चित्रपटामध्ये चित्रित व्हावा असाच काहीसा प्रकार रोहा रेवदंडा हमरस्त्यावरती 12 जानेवारी 2024 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडलाय. रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवण्याचा प्रयत्न फिरायला आलेल्या लुटारूने केल्याची घटना उघडकीस आली. मंगळसूत्र तोडून पळून घेऊन जाणाऱ्या दोघांना दोन युवकांनी आपल्या सतर्कतेने ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली केले. विनायक गंभे आणि प्रणित तांबे अशी या तरुणांची नावं असून त्यांनी मंगळसूत्र चोरणाऱ्यांना शिताफीने पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक देखील केलं जात आहे. काल रोहा पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक महिला कुटल येथून चंद्राकडे जात असताना रस्त्यावर पाठीमागून येऊन एक मोटरसायकलस्वार तिघे जण आले. त्यांनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळून गेले. त्यावेळी तिने आडाओडा केला असता तिथे जमलेल्या लोकांनी चेनारा येथे एक मोटरसायकल येत आहे त्यांना पकडा असे सांगितले असता तिथे चेनारा चौकामध्ये लोकांनी त्यांना अडवून आरोपींना पकडले व तसेच लगेच पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी त्या आरोपीला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मंगळसूत्र घेतल्याची कबुली दिल्याने त्यांच्याविरुद्ध 9/24 कलम 394 34 याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. त्यांना काल या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मंगळसूत्र हस्तगत केलेलं आहे. आज रोजी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येत आहे.